subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. 32व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वन डे विथ पुलिस या कार्यक्रमात पनवेल वकील संघटना सहभागी झाली होती. या मोहिमेअंतर्गत कळंबोली सर्कल येथे जे वाहनधारक वाहतूक नियमांचं पालन करतील त्यांना धन्यवाद कार्ड देण्यात आले. तसेच जे वाहनधारक वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील त्यांना इशारा कार्ड देऊन यावेळी जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, पोलीस उपनिरीक्षक मोहन मुळीक, भरत साळुंखे आणि स्टाफ यासह पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ, पनवेल वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट जे डी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वकील या मोहिमेत सहभागी झाले होते. याबाबत अॅडव्होकेट मनोज भुजबळ यांनी अधिक माहिती दिली आहे. आज आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा रस्ता सुरक्षा अभियान 2021 यासाठी जमलेलो आहोत. सडक सुरक्षा जीवन रक्षा अतिशय चांगला उपक्रम वाहतूक शाखा नवी मुंबई यांनी आज राबवलेला आहे. विश्वकर साहेबांचा एक मागच्या आठवड्यात साधारणतः 2-4 वेळा आम्हाला फोन आल्यानंतर मी असेल आमच्या संघटनेचे अंबुलबार असोसिएशनचे उपाध्यक्ष जे डी पाटील असतील. आम्ही सर्वांनी ठरवलं की नाही निश्चित आपण ह्या कार्यक्रमाला उपक्रमाला हजर राहायचं आणि त्याप्रमाणे आज पनवेल वकील संघटनेचे बरेचसे सदस्य महिला भगिनी असतील, पुरुष भाऊबंधू असतील, सर्व हजर राहिलेले आहेत. सकाळी 9 वाजून आज आम्ही 10 वाजेपर्यंत 1 तासाचा साधारणतः हा ट्रॅफिक कंट्रोलिंग आणि ट्रॅफिकचे नियम कसे फॉलो केले पाहिजेत प्रत्येकाने याबाबतीत आम्ही स्वतः प्रशिक्षण घेतलं आणि वाहनांनासुद्धा किंवा वाहतूकदारांनासुद्धा त्याबाबतचं प्रशिक्षण दिलं. निश्चितच आपण ज्यावेळी फॉरेन जाऊ असतो त्यावेळेस नेहमी बोलत असतो की बाबा तिथले नियम किती छान आहेत, तिथले ट्रॅफिक किती कंट्रोलिंग असेल, परंतु हे नियम हे अगदी की आपण जर आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनाचं फॉलो केल्या तर निश्चितच आपल्या भारतातलीसुद्धा ट्रॅफिक असेल आणि अपघात असेल हे कंट्रोलमध्ये राहतील. ट्रॅफिकचे नियम पाळल्यानंतर जो काय फाईन बसवला जातो आपल्या इथं प्रत्येक नाक्यानाक्यावर पोलिसांना तिथे कर्तव्य बजावावं लागतं. उन्हात अनात पावसात थंडीत धुळीमध्ये ते आपले दिवस रात्र तिथे मेहनत करत असतात, ट्रॅफिक कंट्रोल करत असतात. पण आज आपण बघितलं साधारणतः एक अर्ध्या तासाच्या कालावधीमध्येच बघितलं की आम्ही वकीलवर्ग साधारणतः त्रस्त झालोच आहे की हे कसं कंट्रोलिंग करतं आपण आणि त्यातून आपल्या इथं बऱ्याचशा प्रमाणात बघितलं तर ट्रॅफिकची वाहतूक करणारे बेशिस्त पणे वाहतूक करतात आणि निश्चित त्यामध्ये काही वेळेस आम्हीसुद्धा असू आणि त्यावेळी आम्ही पोलिसांना दोष देत असतो. परंतु हा पोलिसांचा दोष जो आपला दोष आहे, आपण सुधारलं तर आपला देश सुधारेल आणि आपली ट्रॅफिक सुधारेल. निश्चितच आता बोलत असताना एवढं हे झालं लक्षात आलं की जे करोनामध्ये जेवढे मृत्यू झाले असतील त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू भारतामध्ये दररोजच्या ह्याच्यात ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये होत असतात, कित्येक विकलांग होत असतात. त्यामुळे हा ट्रॅफिक नियम पाळणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि ते आपण सर्वांनी आजचा हा जो नवी मुंबई पोलीस शाखेने जो उपक्रम घेतलेला आहे तो आपण सर्व वकील बंधूंनी आपले पक्षाला असेल, आपले नातेवाईक असेल, आपले सर्व काही जे काही मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे. आपण नेहमी कोर्टात कायद्याचं काम राज्य किंवा कायद्यानुसार काम करत असतो पण बऱ्याच वेळा आपणही गाडी चालवत असताना मोबाईलचा घेणं, विदाऊट हेल्मेट बाईकवर चालवणं, त्यानंतर सिग्नल जरी पडला तरी मला झटकन जायचं म्हणून त्यामध्ये सिग्नलचं दुर्लक्ष करून सिग्नल तोडणं, लाईन कट करून एक लाईन बदलून दुसऱ्या लाईन जातं हे सुद्धा नियमानुसार गुन्हेच आहेत आणि त्यासाठी सुद्धा कायद्यानुसार शिक्षा आहे. 3-3 महिन्यासाठी माझ्या मते त्या लायसन्स सस्पेंड केलं जात आली आणि निश्चित ऑनलाईन सिस्टीम आल्यानंतर तुम्हाला फाईन बसवलं जातो, त्यामध्ये सुद्धा पोलिसांना दोष धरलं जातं आपण. परंतु ऑनलाईन सिस्टीममध्ये जर का कॅमेरा हे काम करत असेल तर आपण स्वतःहून ही कामं करावीत आणि नियमाचं पालन करावं असं मी आजच्या दिवशी म्हणजे सर्वांना विनंती करतो. जर हे नियम पाळलं आपण जर नियमाने वागलो तर खूप ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर आज मी साहेबांनी सांगितलं काही ऑनलाईन ज्यांनी ह्या ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी ऑनलाईन ज्यांना इच्छा होती असे दोन जे कळंबोलीतील नागरिकसुद्धा उपस्थित तो मोठं म्हणजे स्वतःहून हजर राहिलेले आहेत. निश्चित असे जागरूक नागरिकसुद्धा आपल्याला आवश्यक आहेत आणि प्रत्येकाने ही जागृती केली पाहिजे असं मला वाटतं आणि आजच्या दिवसाचं फलिताचं निश्चित साहेब आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करू हा ट्रॅफिक कंट्रोल मिळेल, ट्रॅफिकचे नियम पाळण्याचा. आमचे पक्षावर असतील, आमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळीतून आपला हा संदेश निश्चितच पोचू अशी मला आशा वाटते. आपण आम्हाला बोलवत आम्हाला इथे सर्व काही मान सन्मान केला तिथ्या ट्रॅफिकचं पोलिसांचा खूप खूप आभारी आहे. त्या बनवेल वकील संघटनेबद्दल सर्व अनेक प्रतिनिधी नेहमी पोलिसांना मदत कशी करता येईल यासाठी आम्ही वचनबद्ध राहू हेही वचन देतो आणि थँक्यू एकदा आम्हाला बोलवत. आवाज टुडेसाठी श्वेता भोरांचा रिपोर्ट, पनवेल. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.